मराठी सेलिब्रिटी त्यांच्या नवीन नवीन कामांमध्ये व्यस्त आहेत, मात्र कामांव्यतिरिक्त कलाकारांचं काय चालू आहे, ऑफ स्क्रीन आणि खऱ्या आयुष्यात ते काय करतायत हे बघूया आजच्या वीकली ट्रेंड मध्ये। अभिनेत्री विदिशा म्हसकरने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कुटुंबाचा एक फोटो शेअर करत बाबांसाठी एक मस्त पोस्ट लिहिली आहे। तिने पोस्ट मध्ये म्हटलंय, तुमच्या एवढा हुशार आणि एवढा ब्रिलियंट माणूस मी आजपर्यंत बघितला नाहीये, त्यातलं थोडं तरी मला द्यायचं। किस्से तसे खूप आहेत, पण लक्षात राहिलेला किस्सा म्हणजे लहानपणी मी आणि मधुरा डोंबऱ्याचा खेळ बघायला खाली गेलो आणि तसाच तो खेळ बघून पैसे न देता परत आलो, आणि तुम्हाला ही गोष्ट कळली तेव्हा तुम्ही आमच्या हातात पैसे टेकवले आणि म्हणालात, जे त्यांना येत आहे ते तुम्हाला येतं का? कलेची किंमत करायला शिका आणि हे पैसे त्यांना नेऊन द्या। आज मी जे काही आहे ते तुमच्या सपोर्टमुळे। हो, तुम्ही आजही तरुणच आहात, सगळं तुम्हाला चौथीमध्ये शिकवलंय आणि ते अजूनही तुमच्या लक्षात आहे। तुमचे हे डायलॉग असेच रिपीटवर चालू राहू दे। मालिकांच्या सेटवर शूटिंग सोबतच कलाकार ऑफ कॅमेरा देखील खूप मजा मस्ती करत असतात। अशीच एक मजा नंदिता सोबत झालीये। तिला सेटवर घाबरवण्यात आलंय, बघूया नेमकं काय घडलंय तिच्या सोबत। अभिनेता आशुतोष गोखले त्याचा भाचा अबीर सोबतचे अनेक फोटो शेअर करत असतो, त्यात त्याने एक मस्तक आणि क्यूट व्हिडिओ शेअर केलाय। त्यामध्ये आशुतोष आणि अबीर बॉल सोबत मस्त खेळताना दिसतायत। अभिनेत्री शिवानी रांगोळीने तिचा पुन्हा एकदा लुक बदललाय आणि त्या नवीन लुक मध्ये तिने मस्त एक फोटोशूट करून घेतलाय। माझ्या नवऱ्याची बायको मालिकेची टीम अंजनेरी हिल्सला गेलेले, तिथे सौमित्र, शनया आणि जेनीने फोटो काढलेले अद्वैतने शेअर केलेत आणि त्याला शर्मी गर्मी आणि हरामी ऑन अंजनेरी असं मजेशीर कॅप्शनही दिलंय। अभिनेत्री सृजा प्रभुदेसाईने काही दिवसांपूर्वी तिची हरवलेली एक गोष्ट मिळाल्यानंतर पोस्ट करून त्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर मनात असल्याचं म्हटलंय। तिने घुंगरांचा फोटो शेअर करत हरवलेलं काहीतरी सापडलं, मी खूप वर्ष नाही शिकले नृत्य, दरवेळेला सुरुवात केली आणि अर्धवट राहिलं, कधी सोडलं, पण सुरुवात केली तेव्हाच आधी घुंगरू घेतले, खूप ओढ आहे यांची मनात, नुसते बांधले पाया तरी एक चैतन्य येतं, एक लय आपोआपच येते आणि आठवण करून देतात की काहीतरी महत्वाचं शिकायचं राहिलंय असं म्हटलंय। अभिनेत्री राधा सागर बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमात काम करत असते। तिने नुकतंच संजय लीला भंसाळ यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। अभिनेत्री उमा ऋषिकेश अभिनयासोबतच उत्तम कथक डान्सर देखील आहे। तिने बैठके भाव सादर केलेत, बघूया तिचा हा मनमोहक परफॉर्मन्स। कलाकारांमधील बाकी गुण, त्यांचे जुने फोटो, त्यांच्या जुन्या आठवणी या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज।